सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलंय। विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय। अपात्रतेचा मुद्दा सोडून इतर विषयांमध्ये अध्यक्ष वेळ वाया घालवतायत असा दावा ठाकरे गटानं केलाय। 6 तारखेला होणाऱ्या सुनावणीमध्ये हा मुद्दा मांडला जाईल असं अनिल परब यांनी सांगितलं होतं। या संदर्भातली पुढची अपडेट वेदांत नेब आपल्याला देत आहेत। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना जेव्हा हे वेळापत्रक म्हणजे पुढची सुनावणी प्रक्रिया कशी असेल या संदर्भात वेळापत्रक जाहीर केलं होतं, मात्र त्या वेळापत्रकावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता। त्यांचं असं म्हणणं आहे की जर एकत्रित या सगळ्या याचिकांची सुनावणी घेतली जाणार असेल तर मग एवढा वेळ का, आणि हाच मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सुरू आहे त्यामध्ये ठाकरे गटाकडून मांडला जाणार आहे। त्या संदर्भातलं ऍफिडेव्हिट हे ठाकरे गटाने फाईल केलेलं असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडनं मिळते आहे, त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हा मुद्दा मांडला जाईल त्यावर निर्देश सर्वोच्च न्यायालय काय देतं हे पाहावं लागेल। कारण वेळापत्रकात आता बदल केला जाणार का, अध्यक्ष यावर काय बाजू मांडणार, हे सुद्धा मुद्दे पाहणं महत्त्वाचे असेल। कविता, धन्यवाद वेदांत या अपडेट्स बद्दल। आणखी एक ब्रेक बुलेटिन मध्ये, पाहत रहा एबीपी माझा।